तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. नमस्कार, माझी ओळख चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आता मकर संक्रांत येते ना गाईज, तर आपण तिळाचे लाडू एकदम सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते पाहूया. तर गाईज, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर साहित्य आहे, मी हे 2 वाट्या तिळाचे तीळ घेतलेले आहेत, 1 वाटी शेंगदाणे आहे, 1 बाऊल चिकी गुळ घेतलेला आहे आणि वेलची पावडर घेतलेली आहे. तर सर्वप्रथम आपण शेंगदाणे व्यवस्थितरित्या भाजून घेऊया. जास्त लाल करायचे नाही आहेत, म्हणजे काळे करायचे नाही आहेत, नाहीतर लाडू आपले काळसर दिसतील. तर भाजवून सोलून व्यवस्थित सोलून ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे जाडसर वाटून घ्यायचे आहेत. आणि मी तीळसुद्धा व्यवस्थित खमंग असे भाजून घेतलेले आहेत. पाहू शकता कढई थोडी तापली असल्याकारणाने थोडे लालसर झालेले आहेत. तीळ व्यवस्थित भाजले का लाडू पण छान कुरकुरीत लागतात, नाहीतर कच्चट लागतात तीळ. तर आपले तीळसुद्धा भाजून झालेले आहेत. मी 2 बाऊल हे घेतलेले आहेत. तर मी कढई घेतलेली आहे लाडू बनवायला आणि त्यामध्ये मी 1 चमचा तूप आणि हा चिकीचा गुळ घालून गुळाचा पाक करून घेते. मंद गॅसवरच करायचा आहे. पाहू शकता गूळ आपला विरघळायला लागलेला आहे. आपण गूळ जास्त वेळ जर गॅसवर ठेवला आणि तर आपले लाडू खूप कडक होतात. म्हणून पाहू शकता आपला हा पाक तयार झालेला आहे. त्यामध्ये मी आता हे तीळ घालून घेते आहे भाजलेले. शेंगदाण्याचा कूट केला आहे तो टाकून घेते आहे आणि ही वेलची पावडरसुद्धा टाकून घेते आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि जास्त वेळ गॅसवर ठेवायचं नाही आहे. गॅस आपण लगेच सर्व मिक्स झालं की आपण गॅस घालवून घ्यायचा आहे. आणि गाईज, माझ्या तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या पहिलं रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका. तर पाहू शकता गाईज, आपलं हे सर्व साहित्य व्यवस्थित मी मिक्स केलेलं आहे. आणि आता आपण हे गॅसवरनं बाजूला करून थोडंसं गारसर झालं की हाताला तूप लावून व्यवस्थित गोल गोल लाडू करून घ्यायचे आहेत. थोडा हात भासतोच पण तूप लावल्याने एवढं जाणवत नाही आणि आपण जेवढं त्याला गोल देऊ तेवढी लाडवाला आपल्या चकाकी छान येते. तर अशा रीतीने मी हे सर्व लाडू करून घेते आहे. एक एक पाहू शकता छान कुरकुरीत मऊ लाडू आपले होतात. तीळ भाजल्या कारणाने तीळ कच्चट असे लागत नाही. तर गाईज, असे मी अशा प्रकारे सर्व लाडू करून घेतलेले आहेत, पाहू शकता. तर गाईज, आपण पुढच्या रेसिपीमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. बाय, थँक्यू.